आहेत गोकुळ दूध, गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. नमस्कार, मी प्राजक्ता, तीचा जागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. दादांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी पृथ्वीराज पाटलांना विजयी करा, विशाल पाटील यांचे आवाहन. पाहूया काय बातमी आहे. नमस्कार, मी मयुरी. दादांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्यासाठी पृथ्वीराज पाटलांनाच विजयी करा, विशाल पाटील. सांगली प्रतिनिधी, लोकसभेत आपला पराभव झाला याचा बदला घेण्यासाठी विधानसभा निवडणूक आहेत. पृथ्वीराज पाटील वसंतदादांच्या विचाराचे वारसदार आहेत, त्यामुळे या निवडणुकीत त्यांना विजय करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी सभेत बोलताना केले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 9 मधील कार्यकर्त्यांची सभा स्वाधार मंगल कार्यालयात पार पडली. या सभेत विशाल पाटील बोलत होते. यावेळी उमेदवार पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, राष्ट्रवादीचे मनपा गटनेते मौनुद्दीन बागवान, श्रीनिवास पाटील, पद्माकर जगदाळे, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुढे विशाल पाटील म्हणाले, विधानसभेला दादा घराण्यातील उमेदवार नाही याची चर्चा कार्यकर्त्यांच्या मनात सुरू होती, मात्र पृथ्वीराज पाटील हे आमच्या घरातलेच आहेत, दादांच्या विचाराचे आहेत, त्यांना आपले समजून आमदार म्हणून निवडून द्यायचे आहे. लोकसभेला पराभव झाला, या पराभवाचा बदला घेण्यासाठी विधानसभा निवडणूक आहेत. प्रभागातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी हक्काचा आमदार हवाच, त्यामुळे दादांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्यासाठी पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी राहावे व त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने द्यावे असे आवाहन विशाल पाटील यांनी यावेळेस केले आहे. पृथ्वीराज पाटील म्हणाले, भाजपा विरोधात संतापाची लाट आहे. महापालिकेतील भाजपची सत्ता येऊन 1 वर्ष झाले पण विकास दिसत नाही, केवळ भ्रष्ट कारभार सुरू झाला आहे, स्वच्छतेचे नियोजन नाही. केंद्र व राज्यात सत्ता असताना देखील धुळगाव शेरी नाला योजना अपूर्णच आहे. तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी मोठे उद्योगधंदे सांगलीत आणण्याची ग्वाही सत्ताधारी भाजपाने दिली होती, मात्र MIDC मधील उद्योग बंद पडत आहेत, त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. सध्या वारे बदलत आहे, मतदारांचा चांगला पाठिंबा काँग्रेसला मिळाला आहे, परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे, त्यामुळे जनतेने एकवेळ संधी द्यावी, तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावतो अशी ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली आहे. पुढे संजय बजाज म्हणाले, सांगली व कोल्हापूरचा महापूर भाजपच्या हलगर्जीपणाच्या कारभारामुळे आला होता. अलमट्टी व कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये दोन्ही राज्यात समन्वय नव्हता, त्यामुळेच पाणी झपाट्याने वाढले व महापूर आला असल्याचा आरोप त्यांनी यावेळेस केला होता. पृथ्वीराज पाटील यांनी महापूर चांगले काम केले, आता बहुजनांचा नेता म्हणून त्यांना साथ द्यावी असे आवाहन संजय बजाज यांनी केले. कमलाकर पाटील पुढे म्हणाले, भाजप सरकार देशात हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न करत आहेत. 5 वर्ष ढिगभर आश्वासने दिली, मात्र ती आश्वासने पूर्णच केली नाहीत. आता सरकार गाडून टाकण्याची वेळ आली आहे. या परिवर्तनाच्या लढाईत सर्वांनी सामील व्हावे व काँग्रेसलाच विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळेस केले आहे. यावेळी अमित पारेकर, अजित दुधाळ, धनंजय पाटील, नासिर शेख आदींनी भाषणे केली. सभेला प्रभाग क्रमांक 3 सभापती मदीना बारुदवाले, नगरसेवक संतोष पाटील, मणगू सरगर, इलाई बारुदवाले, जावेद शेख, अनिता पांगम, संजय कांबळे, अल्ताफ पेंडारी आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते. ब्युरो